राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी 26 मे रोजी वाशी येथील स्वकार्यालयात पत्रकार परिषद घेऊन स्वराज स्टोन LLP वर 3,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. तसेच या कंपनीला स्थानिक क्रशर प्लांट धारकांचा विरोध असून सुद्धा राजकीय दबावाने करार करण्यात आल्याचे म्हटले होते. प्रशांत पाटील यांचे आरोप बिनबुडाचे आणि निराधार ठरवत स्थानिक क्रशर प्लांट मालकांनी काउंटर पत्रकार परिषद घेऊन प्रशांत पाटील यांनी केलेल्या आरोपांच्या चिंधड्या उडवल्या. तसेच बिल्डर लॉबी आणि RMC प्लांट लॉबीची प्रशांत पाटील दलाली करत असल्याचे म्हटले. श्री कानोबा दगड खाण व क्रशर मालक चालक सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे 67 सदस्य असलेल्या संघटनेचे सुमारे 40 सदस्य पत्रकार परिषदेला उपस्थित होते. अध्यक्ष सुनील भोईर, उपाध्यक्ष मनोज आंग्रे आणि सचिव अतुल भगत यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी अतुल भगत म्हणाले की प्रशांत पाटील स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी अशी पत्रकार परिषद घेत आहेत. मुळात जनाधार नसणाऱ्या या नेत्याला स्वबळावर एक ग्रामपंचायत सुद्धा निवडून आणता आलेली नाही. स्वराज स्टोन LLP या कंपनीमुळे कुणाचेही नुकसान होणार नाही, उलट सरकारच्या तिजोरीत स्वामित्व धनाच्या रूपाने महसुलात तिप्पट वृद्धी होणार आहे. आमच्यासारख्या स्थानिक उद्योजकांना स्थिर भाव मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुंबईमधील बिल्डर लॉबी आणि रेडीमेड सिमेंट प्लांट लॉबी जी सरकार आणि आमची लूट करत होते त्याला आळा बसणार असल्याचे सांगितले आहे. तसेच क्रशर व्यावसायिक थकलेले हप्ते, वाढविलेले डिझेलचे दर, 30 ते 45 दिवसांची द्यावी लागणारी उधारी, कच्च्या मालाचे वाढलेले दर या साऱ्याने त्रस्त झाले होते. त्यामुळे अशात आम्हाला स्वराज कंपनी आशेचा किरण वाटते. आमच्यात कायदेशीर पद्धतीने करार झालेला आहे, तो करणे कुणालाही बंधनकारक नव्हते, परंतु आमच्या सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने करार केलेले आहेत. प्रशांत पाटील यांच्या पाठी कुणीही नाही, ते केवळ बिल्डर आणि RMC वाल्यांची दलाली करत आहेत. पत्रकार परिषदेला सुनील भोईर, मनोज आंग्रे, अतुल भगत, रमण बोहरा, सचिन वासकर, सतीश घरत, दीपक ठाकूर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. प्रशांत पाटीलने काय आरोप केले त्याच्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे ती सांगण्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्या क्रशर धारकांना बोलवलेलं आहे. असं नको, त्यांनी सांगितलं की आमच्यावर, आमच्या क्रशरवाल्यांवर अन्याय होतो आणि भीती पटकून बोलत नाही. जर भीती पटकून बोलत नसते तर इथे आले नसते. ही गोष्ट खोटी आहे की क्रशरवाल्यांवर अन्याय होते. त्यांना क्रशरवाल्यांना 2 पैसे जास्त मिळतात ही त्यांची पोटदुखी आहे. प्रशांत पाटलांवर तुम्ही दलालीचा आरोप केलाय, नेमका कोणाची दलाली ते करताय? RMC प्रोनर्स आणि जे बिल्डर्स, जे ज्यांना कमी भावामध्ये माल पाहिजे, एवढी वर्ष मिळत होता आणि विदाउट रॉयल्टीने माल पाहिजे, त्यातला जो मार्जिन आहे त्यांच्यासाठी त्या लोकांनी त्यांना ही सुपारी दिलेली होती. त्याच्याकडे एकही क्रशरवाला गेला नाही, एकही क्वारीवाला गेला नाही की माझी काही तक्रार आहे. हे स्वयंभूर उठले आणि असं त्यांना सांगितलं की खूप मोठा प्रॉब्लेम आहे. 3,000 कोटीचा घोटाळा रेडीच्या खानचा घोटाळा जे कम्पेअर करतात, आमच्या स्थानिक लोक व्यवसाय करतात तेवढी तर कदर ठेवली पाहिजे. त्यांच्या पक्षाने मावळची लोकसभा लढवली, त्यांच्याबद्दल तर थोडं समजलं पाहिजे की मतदारांना काय वाटेल या संदर्भात. आज जवळपास 5,000 लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. ते उद्या राष्ट्रवादीला मतदान करतील का नाही करतील यांना तर कधी उभं राहायचं नाही. प्रशांत पाटलाला त्यांच्यावर तर आयुष्यात कधी गुलाल पडला नाही, पण ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांना नुकसान होणार आहे. त्यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि या प्रशांत पाटलांवर कारवाई केली पाहिजे पक्षांतर्गत. स्वराज कंपनीने 3,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे. आम्ही सांगित त्यासाठीच तुम्हाला बोललो की स्वराज कंपनी चालवून 1.5 महिना झाला आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट 11 कोटीच्या वरती नाही आहे. आम्हाला त्यांनी सगळ्यांना जे ॲडव्हान्स दिले त्याची जर तुम्ही काउंट केलं तर ते 10,41,00,000 रुपये होतात. कुठे 3,000 कोटी न कुठे 10, काही उठायचं न काही बोलायचं. मला वाईट तेच वाटलं की पवार साहेबांसारख्या एवढ्या मोठ्या नेत्यांसमोर तुम्ही धडधडीत खोटी तक्रार करता.
आणि त्याच्याविषयी आम्हाला वाईट आमच्या दोन सहकाऱ्यांचं वाटलं की कांतुलाल कडू जे सतत अन्यायाविरोधात आवाज उठवतात आणि नंदलाल मुंगाजी जे स्थानिक आहेत आणि चांगले निवडणुकीला उभे राहून निवडून येतात त्यांना लोक माणसात त्यांचं चांगलं नाव आहे त्यांनी तरी या दोघा यांच्यासोबत त्यांची दिशाभूल केली पण त्यांनी वस्तुस्थिती जर त्यांना माहिती पाहिजे होती तर आमचे अध्यक्ष त्यांच्या शेजारीच राहतात कुंडेवालला कधीही त्यांना सांगितलं असतं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.